अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि वडील हरभजन सिंग यांच्या विरोधात 2 महिन्यात 2 वेळा जामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलंय. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. खासदार नवनीत राणांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे. दुसऱ्यांदा राणांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल झालाय. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अनिरुद्ध, काय नेमके तपशील आहेत राणांविरोधात पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय? नक्कीच रिद्धी, आता जर पाहिलं तर खासदार नवनीत राणा जे आहेत त्यांचं जात प्रमाणपत्राचं जे प्रकरण आहे ते सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि याच प्रकरणाची चौकशी करत असताना मुलुंड पोलिसांनी पुन्हा एक अजामीन पात्र जे आहे ते वॉरंट जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये नवनीत राणा यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार जी आहे ती पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता खासदार नवनीत राणा यांना खरंच अटक केली जाते का हेही पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. रिद्धी अनिरुद्ध धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24